अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील तरुणाकडून सोशल मीडियावर औरंगजेबाची पोस्ट, पोस्टनंतर हिंदू संघटनांकडून मिरजगाव बंदची हाक। सत्तेत येण्यासाठी भाजप समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहे, राज्यातील हिंसाचारांच्या घटनांवरून इम्तियाज जलील यांचा भाजपवर आरोप। सुषमा अंधार यांचा संजय शिरसाटांवर 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा, या प्रकरणी संजय शिरसाट यांना पुणे सत्र न्यायालयाचा समन्स। सुषमा अंधार यांना अब्रुनुकसानीचा दावा करण्याची सवय आहे, पुणे सत्र न्यायालयाच्या नोटीशीला कायदेशीर उत्तर देणार शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। निलेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, निलेश राणेंनी शरद पवारांविषयी केलेलं ट्वीट डिलीट करण्याची मागणी, ट्वीट डिलीट न केल्यास राष्ट्रवादीकडून उद्या जेलभरो आंदोलन। दूध दराच्या कपातीविरोधात धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन, तर दुधाला हमीभाव देणारा कायदा करावा आंदोलकांची मागणी। पुढील 3 ते 4 दिवस विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी। 16 जून रोजी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा जेजुरीत मुक्काम, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जेजुरी पालखी तळाची पाहणी। एव्हरेस्टवीर शिवाजी ननावरे यांनी घेतली शरद पवारांची भेट, पोलीस दलात काम करताना ननावरेंनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याची किमया केल्यामुळे अभिनंदन करण्यासाठी पवारांनी बोलावल्याची माहिती। नांदेडमधील अक्षय भालेराव हत्या प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवावं या मागणीसाठी नाशिकमधील नांदगावात बौद्ध अनुयायांचा जनाक्रोश मोर्चा। नागपुरातील 2 मद्यपी वाहन चालकांचा व्हिडिओ व्हायरल, मोटरसायकल चालवताना मद्यपान करत असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेमधून 22 महिलांचे 34 तोळे सोनं लंपास, 7 दिवस चोरीच्या घटनांची नोंद। भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील कामामुळे सगळ्याच पक्षांच्या पोटात गोळा आला, आमची भूमिका ठरलेली मात्र संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, राऊतांच्या टीकेवर बीआरएसचे किसान सेल प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांचं प्रतिउत्तर। सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समधील दरोडा प्रकरणी 4 संशयित दरोडेखोरांचं रेखाचित्र पोलिसांकडून जारी, दरोडेखोरांकडून तब्बल 14 कोटींचे दागिने लंपास। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।